नमस्कार, मी रोहिणी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला माझं माहेरचं घर दाखवणार आहे, गावाकडचं घर दाखवणार आहे. तर अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये माझं गावाकडचं घर आहे, माहेरचं घर आहे. तर ते मी आज तुम्हाला दाखवते. तर तिथे सुरुवातीला दाखवते मी, समजा इथे आहे, मी घराच्या साईडला उभी आहे. तर बरेचसे असे इकडे जनावरांचा गोठा वगैरे आहे, म्हणजे पत्रे टाकलेले आहेत जनावरांसाठी. तर इकडे मोठं असं घराच्या बाजूला चिंचेचं झाड आहे आणि भरपूर अशा चिंचा आलेल्या आहेत त्याला. आणि आमची इकडे म्हैस आहे. चला तर घर दाखवते मी तुम्हाला. एवढं मोठं चिंचेचं झाड आहे हे की आम्ही पूर्वी नुसत्या चिंचा खायचो माझ्या मैत्रिणी आणि मी नुसत्या चिंचा खायचो. आत्ताही खूप भरपूर लागलेल्या आहेत चिंचा, दाखवते मी तुम्हाला. तर दिसतंय हे असं घर आहे माझं माहेरचं. तर भरपूर अशा मोठ्या मोठ्या चार रूम काढलेल्या आहेत आजोबांनी. बाजूला आहेत ते जनावरांचं शेड आहे पत्र्याचं. तर अशा प्रकारे आपण आता घरात बघूयात. तर हॉलमध्येच हॉल आणि किचन असे चार रूम काढलेले आहेत त्या. तर इथे एका साईडला बेड आहे हॉलमध्ये, एका साईडला कपाट ठेवलेलं आहे, त्यावरतीच बाजूला शोकेस आहे. खूप जास्त पसारा आहे कारण छोटी छोटी भरपूर कंपनी जमा झाली आहे, बाळं आणि कामाच्या गडबडीत सगळ्या लग्नाच्या सगळा पसारा आहे. तरी जसं आहे तसं मी दाखवते आहे. तर हा बाळासाठी झोका बांधलेला आहे कारण श्रीशालाही झोका लागतो, काकांचं एक छोटं बाळ आहे त्याच्यासाठीही झोका लागतो आणि बहिणीच्या मुलालाही झोका लागतो. तर अशा साडीचा गावाकडे झोका बांधलेला आहे. तर हा आहे हॉल, भरपूर मोठा असा हॉल आहे आणि हॉलच्या पाठीमागेच किचन आहे. तर किचनवरती सहसा स्वयंपाक खूप जास्त करायला लागतो आहे म्हणून मग गॅस खाली घेऊन स्वयंपाक करत आहेत. तर एकीकडे भाजी झाली आमची, एकीकडे भाकरी चालू आहेत. तर हे असं मोठंसं किचन आहे. तर आजी आहेत ह्या आणि पलीकडे छोटंसं हे आहे, काय म्हणत आपण, मोरी टाईप केलेलं आहे म्हणजे हातपाय वगैरे धुवायला जर किचनमधलं पाणी वगैरे जाण्यासाठी, ते आहे तिकडे. आणि किचनही भरपूर मोठं आहे. इकडे जे लागणारं रोजचं साहित्य आहे किचनसाठीचं ते आहे. एका साईडला देवारा ठेवलेला आहे अशा पद्धतीने. तर आता मी तुम्हाला दुसरी रूम दाखवते. तर दुसऱ्या रूममध्येही तोच प्रकार आहे, म्हणजे एका साईडला सोफा ठेवलेला आहे, एका साईडला बेड आहे अशा प्रकारे आणि दुसऱ्या साईडला इकडे शोकेश आणि ड्रेसिंग टेबल वगैरे ठेवलेले आहेत आणि शोकेशवरच टी व्ही ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने हे हॉल आहे. आणि मागचं कसं शेतीतली कामं वगैरे आवरून सगळं घर आवरणं होत नाही व्यवस्थित, तर इकडे मागेही भरपूर पसारा पडलेला आहे. तर हे गावाकडचं घर माझं माहेरचं. ही काकीची मशीन आहे, म्हणजे काकांची बायको त्यांची मशीन आहे ती. इकडे एक ड्रेसिंग टेबल आहे. आणि हे जे दोन रूम आहेत ना बाकीचे, तर त्या दोन रूममध्ये ना काय होतं, भरपूर असं धान्य वगैरे ठेवलेले असतात. इकडेही थोडीशी भांडी ठेवलेली आहेत
आणि त्याच्यानंतर झोका, मी म्हटल्याप्रमाणे 3 बाळं आहेत घरात सध्या, तर त्यांना सगळ्यांना झोका लागतो. तर हे झोका प्रत्येक ठिकाणी साडीचा बांधलेला आहे अशा पद्धतीने. आणि गॅस इकडेही एक मांडलेला आहे, कारण आता कसं घाई गडबडीमध्ये कुटुंब मोठं आहे, माझे 4 काका आहेत, त्यांची मुलं, असा मोठा परिवार आहे. तर सगळ्यांना म्हणजे स्वयंपाक असं थोडं थोडं, एकीकडे भाजी, एकीकडे भाकरी, एकीकडे चपात्या असं काही होईल म्हणून मग गॅस इकडे पण ठेवला आहे. तर अशा पद्धतीने. आणि जी मधली रूम आहे ना, ती एक बंद आहे, तर त्याच्यामध्ये धान्य वगैरे असतं. तर ही एक रूम आहे. आणि तिकडे एक स्वयंपाक खोली आहे छोटी बाजूला. तर पूर्वी इथे आम्ही चुलीवर स्वयंपाक करायचो, म्हणजे मी शाळेत असताना या खोलीमध्ये आम्ही स्वयंपाक करायचो. तर ही ती चूल आहे जिच्यावर आम्ही स्वयंपाक करायचो, मी आणि आजी, आम्ही दोघीजणी. तर ही रूम आता बंद असते, कारण यामध्ये कोणी स्वयंपाक वगैरे करत नाही. सहसा चूल पेटवली जात नाही, फक्त पाणी तापवण्यासाठी वगैरे चूल पेटवली जाते. तर हे एक खोली जी मी बंद करते आहे सध्या. तर अशा प्रकारे हे सगळे रूम आहेत गावाकडचे. बाहेर अशी चूल आहे बाथरूमच्या साईडला. आणि इकडे जो आहे तो नारळाची झाडं, आंब्याची झाडं अशी लावलेली आहेत नवीन, 4-5 वर्ष झाली असतील लावलेली. तर बऱ्यापैकी चांगली आली आहेत ती आता. आणि ही अळू ही भरपूर दिवसापासून लावलेली आहे. आजीने मी 6वीला असेल तेव्हापासून ही अळू त्याच जागेवर आहे. तर अशा प्रकारे भोवतालचं वातावरण आहे हे. हा जनावरांसाठी, पाण्यासाठी आणि घरच्यांनाही पाण्यासाठी सोय म्हणून मोठा हौद बांधलेला आहे इथे साईडला. तो 2 दिवसाला भरतो आम्ही, 2 दिवसाला 2 दिवस पाणी जातं त्यातलं. तर अशा प्रकारे इकडे जनावरांसाठी पत्रे टाकलेले आहेत, पण आता भरपूर अशी जनावरं नाही आहेत. एक म्हैस आहे फक्त, ती घराच्या साईडलाच इकडे बांधलेली आहे. इथे मोठं असं चिंचेचं झाड आहे जे मी सुरुवातीला दाखवलं तुम्हाला. तर भरपूर अशा चिंचा लागलेल्या आहेत, लहानपणी आम्ही भरपूर खायचो. तर हा सरळ गावातून येणारा रस्ता आहे जो माझ्या घराकडे येतो. तर हा रस्ता, खाली विहिरीवर केळीची झाडं वगैरे आहेत, तर ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर सध्या फक्त आजूबाजूचं घराचं दाखवलं आणि घर दाखवलं आहे. तर असं प्रसन्न असं वातावरण आहे घराभोवतालचं, बघू शकता तुम्ही. आणि घराचे समोर जे झाड दिसतं आहे ना, तर ते रामफळीचं झाड आहे. सीताफळ आणि रामफळ असं रामफळीचं झाड आहे ते. तर अशा प्रकारे हे माझं गावाकडचं घर, माहेरचं घर कावर. तर हे संपूर्णपणे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा मोठ्या मोठ्या 4 रूम आहेत. आणि आजूबाजूचं वातावरण हे जसं माझ्या लहानपणी होतं तसंच आहे, अगदी प्रसन्न असं. तर माझं गावाकडचं घर असं प्रशस्त आहे, पण कसं कामामुळे आता सध्या लग्नाची गडबडीमुळे आवरलेलं नव्हतं, तरी जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवलं. तर ते घर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर माझा आजूबाजूचा परिसर, माझ्या घराचा तो कसा वाटला तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.